नमस्कार, श्रावणी स्पेशल मराठी रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एक आगळा वेगळा असा नवीन केक बनवणार आहोत, पिनाटा केक बनवणार आहोत आपण। तर आपल्याकडे कोणतेही मोल्ड नसताना कसं बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। तर मी एक फुग्यामध्ये हवा भरून घेतलेली आणि तो चॉकलेट गनाजमध्ये बुडवून मी पिनाटा केकसाठी तो शेप तयार केलेला आहे चॉकलेटचा। तर एकदम सोप्या पद्धतीने तयार होतो। तर चॉकलेट गणासाठी मी पाणी गरम करायला ठेवलं आहे आणि त्यावर एक चाळणी ठेवली आणि मी 200 ग्रॅम डार्क कंपाऊंडचं चॉकलेट घेतलेले आहे तुकडे करून मेल्ट होण्यासाठी। ते त्या पाण्याच्या स्टीमवरती ठेवलेले आहेत, त्यात दूध वगैरे काही टाकलेलं नाही आहे कारण आपल्याला तो एक अर्धवर्तुळचा शेप तयार करायचा आहे। त्यासाठी आपल्याला डायरेक्ट चॉकलेट मेल्ट करायचे, त्यात आपल्याला दूध वगैरे काही टाकायचं नाही आहे। हे बघा अशा पद्धतीने मेल्ट होत होते पाण्याच्या स्टीमवरती। हे तयार झाले, आता मी एक फुग्यात हवा भरून घेणार आहे आणि त्या फुग्यावरती हे गणाज मी ओतून घेणार आहे। आपण अशी वाटीही वापरू शकतो पण मी फुग्यात हवा भरून असं केलं आहे। मी 2 फुग्यांमध्ये हवा भरून आणि चॉकलेट ओतून 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे। फ्रीजमध्ये 10 मिनटं ठेवल्यामुळे ते सेट झालं। आता मी त्याची हवा हळूहळू काढून घेईल, म्हणजे डायरेक्ट नाही फोडायचं, नाही तर तुटून जाईल। हवा हळूहळू काढायची, अशी हळूहळू हवा काढली की मग आपला तो पिनाटा केकसाठी जो आपल्याला शेप पाहिजे तो तयार होईल। आपल्याकडे कोणतेही मोल्ड नसताना आपण तयार करू शकतो। हे बघा अशा पद्धतीने। आता मी कात्रीने त्याचे हळूहळू ते कट करून घेणार आहे, वरती लेवल सारखे करणार आहे त्याची। हे बघा अशा पद्धतीने कट करून मी सारखे करणार। 2 केले मी, एक हे आणि अजून एक दुसरंही बनवून घेतले त्याच पद्धतीने मी। आता मी ते डेकोरेशन करायला घेणार आहे। मी एका वाटीत छोटासा चॉकलेट स्पंज बनवला होता प्रेमिक्सपासून, आता तो एक त्याची एक लेअर मी खाली ठेवणार आहे त्या अर्धवर्तुळमध्ये। आपण काही नाही ठेवलं तरी चालतं, याला सरप्राईज केकही बोलतो आपण। यात आपल्याला चॉकलेट वगैरे आपण ठेवायचे किंवा काही सरप्राईज द्यायचं असेल तर आपण तेही त्यात ठेवायचं। तर मी त्या स्पंजवरती मी व्हिपक्रीम टाकून घेत आहे, व्हिपक्रीम टाकून घेणार आहे आणि त्याच्यावरती मी चॉकलेट गणाजनी थोडंसं पायपिंग बॅगमध्ये भरून थोडंसं ओतून घेणार आहे। खूप सोपं जातं, आपल्याकडे कोणतंही मोल्ड नसतानाही आपण पिनाटा केक बनवू शकतो। सध्या खूप ट्रेडिंग चालू आहे त्या केकची, त्यामुळे म्हटलं चला आज आपणही एक सोप्या पद्धतीने कसं बनवता येईल, जे घरात आपल्याकडे थोडंफार काही सामान अवेलेबल असेल त्यात कसं तयार करायचं ते मी तुम्हाला सांगते। हे बघा अशा पद्धतीने मी ओतून घेतलंय चॉकलेट गणेश आणि मी आता त्यात कलरफुल जेम्सच्या गोळ्या टाकून घेत आहे, त्यामुळे आपला केक अजूनच ॲक्टिव दिसतो। आपण काही टाकू शकतो, जे आपल्याला चॉकलेट वगैरे जे असेल ते आपण टाकू शकतो, जे आपल्याला सरप्राईज द्यायचं आहे तेही आपण टाकू शकतो। आता मी जे म्हणजे आमचं खेडेगाव आहे, खेडेगावात जे जे मला अवेलेबल झालं ते मी त्यात टाकते। तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता चॉकलेट वगैरे जे असेल ते। तर माझ्याकडे स्ट्रॉबेरीचे चॉकलेट होते ते मी काही टाकले आणि जेम्सच्या गोळ्या टाकलेल्या। आता मी जो दुसरा तयार केलेला होता चॉकलेटचा, तो अर्धवर्तुळचा आकार बॉल टाईप, तो मी वरून ठेवून घेतलेला आहे आणि थोडे चॉकलेट गणाचे डॉट डॉट देऊन त्यावरती मी हे काही जेम्सच्या गोळ्या आणि ते केकच्या डेकोरेशनसाठी ते हार्ड शेपचे जे शुगर बॉल होते तेही मी काही लावून घेतलेले आणि त्या जे साईडने जे दोघंही अर्धवर्तुळ जॉईंट केले तिथं आपण एक रिबीन पण बांधू शकतो, पण सध्या माझ्याकडे नव्हती तर मी तिथे साईडने जेम्सच्या गोळ्यांनीच कवर केलेले त्याला आणि थोडेसे एक स्ट्रॉबेरी चॉकलेटने साईडने ठेवून मी त्याला डेकोरेशन करते। खूप सध्या ट्रेड चालू आहे ह्या केकचे, म्हणून म्हटलं चला आपल्याकडे जे काही घरात अवेलेबल असेल त्या सामानातच मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हालाही करता यायला पाहिजे, त्यासाठी मी तुम्हाला म्हणजे बनवून दाखवलं आहे। किंवा आपल्याकडे सध्या हे मोल्ड अवेलेबल नाही आहे, ऑनलाईन मागवावे लागतात। आता मागवले होते किती दिवसांनी येतात आणि ते आपल्याला ट्राय करायचं कसं जमतं की नाही, त्यासाठी मग मी
बलून मध्ये थोडी हवा भरून आणि ते चॉकलेट गणेश मध्ये बुडवून त्याचे दोन शेप तयार करून घेतले आणि त्यातच ऍडजस्ट केलं आणि जे मी उरलेले चॉकलेट गणेश होतं त्यात मी हे जे डेकोरेशन साठी शेप तयार केलेले हार्ड शेप ट्रायंगल शेप तर ते पण मी ठेवून घेतलेले. काही जेम्सच्या रंगीबिरंगी गोळ्या आहेत त्या पण ठेवून घेतलेल्या. किती छान तयार झालेला आपला पिनाटा केक. तुम्ही करू शकता. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काही अडचणी असतील तर कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही नक्की दाबा म्हणजे जो मी काही नवीन व्हिडिओ टाकतील त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पडतील. किती छान तयार झालेलं आहे. तुम्हाला आवडला की नाही ते मला तुम्ही कमेंट करून सांगा. फुग्यामध्ये हवा भरताना थोडी कमी भरायची आहे नाहीतर फुगा फुटला तर सर्व चॉकलेट खराब होऊ शकतं. आणि हे चाकूने नाही कट करत, यासाठी असं म्हणजे फोडावं लागतं ते. तर मी हा तुम्हाला माझ्याकडे जे केक नाईफ आहे त्याच्यानेच फोडून दाखवणार आहे मी तुम्हाला कसं फोडायचं. आणि त्यात ह्या केकला सरप्राईज केकही म्हणतात आणि पिनाटा केकही म्हणतात. तुम्ही एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेले. तुम्ही व्हिपक्रीम नाही टाकली तरी चालेल, फक्त चॉकलेट वगैरे ठेवले तरीही चालेल. हे बघा मी तुम्हाला तोडून दाखवते. बघा असं तोडायला लागतो तो केक. हे बघा त्यात ते चॉकलेट वगैरे ते बघा किती छान. आपल्याला काही सरप्राईज ठेवायचं असेल तर तेही आपण ठेवायचं. तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनही दाबा आणि भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.